मित्रांनो, देह विक्री व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरोना कालावधीत अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानुसार या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दरमहा 5000 रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। यासाठी कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह धरला जाणार नाही। या योजनेअंतर्गत 3 महिन्याच्या अर्थसहाय्यासाठी 51,18,97,500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहायता निधीमधून उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय हा 26 नोव्हेंबर 2020 रोजी जारी करण्यात आला आहे। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालशी संबंधित या याचिकेवरील सुनावणी दरम्यान देह विक्री करणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य देण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने महाराष्ट्रात या आदेशानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विभागाला दिले होते। त्यानुसार 26 ऑक्टोबर 2020 रोजी त्याबाबतचा जीआर जारी करण्यात आला आहे। राज्यातील 32 जिल्ह्यांना एकूण 51,18,97,500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहायता निधीमधून उपलब्ध करण्यात येत आहे। मित्रांनो, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून देहविक्रीत कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना अतिरिक्त कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने खरोखरच खूप चांगला निर्णय हा घेतलेला आहे। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि त्याचप्रमाणे जर अद्याप तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।